नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सर्वांना माहीत असेल महानगरपालिका आणि नगरपरिषद यामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास हजार पदे आहेत आणि मित्रांनो आज मुख्यमंत्री यांनी घोषणा अशी केलेली आहे की महानगरपालिका आणि नगरपरिषद या दोन विभागामध्ये जवळपास चाळीस हजारांची पदभरती या ठिकाणी येत्या काळामध्ये करण्यात येणार आहे तर त्या संदर्भात किंवा त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून प्रत्येक जिल्ह्यानुसार किंवा प्रत्येक महानगरपालिकेमध्ये किती भरती होणार आहे त्यासोबत रिक्तपदांची संख्या तसेच भरण्यात येणारी पदे कोणकोणती आहेत याची सर्व माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि मित्रांनो जी पंच्याहत्तर हजार जी घोषणा करण्यात आलेली आहे त्याला अनुसरून ही पदभरती करण्यात येणार आहे त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण ही बातमी होणार आहे जाहिरात कधी येणार आहे याची सुद्धा कल्पना तुम्हाला येऊन जाईल त्यामुळे व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता अवश्य पहा तर पहा सर्वप्रथम आपण अगोदर फ्रंटलाईन किंवा पहिलं पेज जे आहे ते पाहूयात तर चाळीस हजार पदांची भरती होणार आहे असं त्यांनी आदेश दिलेला आहे तर वेगवेगळ्या पदांच्या जेवढ्या काही पदे आहेत सर्वांना माहीत असेल नगरपरिषदमध्ये जवळपास तेरा विविध पदे आहेत किंवा तेरा संवर्गाची पदे आहेत त्यावर सुद्धा ऑलरेडी व्हिडिओ बनविलेला आहे तर हे जे आहेत यामध्ये आता सर्व महानगरपालिकेच्या आपण पाहूयात सर्वप्रथम मुंबई महानगरपालिकेमध्ये मित्रांनो एक हजार एकशे लिपिक म्हणजेच अकराशेचे फक्त लिपिकपदाची जागा आहेत आणि त्याला अनुसरून या ठिकाणी फक्त अकराशे जर लिपिकपदाचे असतील तर अन्य जवळपास तेरा ते चौदा हजार या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्त आहेत दुसरा प्रश्न नाशिक नाशिकचा जा जर विचार केला तर मित्रांनो सातशे चार या ठिकाणी पदे भरण्यात येणार आहेत ऑलरेडी सर्वांना माहीतसुद्धा होतं तिसरी जी राजधानी आहे किंवा तिसरी जी जागा आहे ती आपली महाराष्ट्रची उपराजधानी ज्यामध्ये नागपूर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पदभरतीला सध्याला प्रस्ताव हो, त्यांनी मित्रांनो आठशे त्रेपन्न एवढ्या पदांना या ठिकाणी मान्यता दिलेली आहे यानंतर रिक्त पदांचा विचार केला तर सहा हजार दोनशे एकोणसत्तर एवढी पदे आहेत परंतु सध्याला पदभरती आठशे त्रेपन्न पदांची होणार आहे येत्या काळामध्ये तुम्हाला जशा जाहिराती पाठोपाठ येतील त्या कारणाने मित्रांनो आत्तापासून तुम्ही स्टडी चालू ठेवा कारण की पुढे जाऊन तुम्हाला थोडाही वेळ मिळणार नाही जसं त्यांनी ई टीची ॲड टाकली लगेच परीक्षेचं वेळापत्रकसुद्धा त्यांनी टाकलेलं आहे त्यामुळे तुम्हाला वेळही भेटणार नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जी आहे तुमची स्टडी चालू ठेवा पुढची जी महानगरपालिका आहे लौकर ती सोलापूर महानगरपालिका आहे ज्यामध्ये मित्रांनो तीनशे चाळीस पदांची लवकरात लवकर भरती करण्यात यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे पुढे पहा एकशे तेवीस पदे जी आहेत ती औरंगाबादची आहेत औरंगाबाद या याच्यामध्ये वाढ होऊ शकतं कारण की मित्रांनो जास्तीत जास्त ही मोठी महानगरपालिका असल्याकारणाने या ठिकाणी आठवडाभराची त्यांनी मुदत वगैरे दिली होती हा जो पेपर आहे किंवा या पेपरामध्ये बातम्या देण्यात आलेल्या होत्या राहिला प्रश्न नाशिक महानगरपालिकेचा नाशिक महानगरपालिकेमध्ये मित्रांनो अडीच हजार पदांच्या भरतीची या ठिकाणी तयारी होत वेग आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या पदंसुद्धा पाहू शकता तसेच नाशिक महानगरपालिकेचीच ही अपडेट आहे दुसरं विचार केला तर मित्रांनो जी नाशिक महानगरपालिकेची दोन तीन अपडेट होती तर यामध्ये जे औरंगाबाद आहे तर औरंगाबाद याच्यामध्ये भरलेली पदे दोन हजार नऊशे पासष्ट आणि सध्याला रिक्त असणारी पदे दोन हजार दोनशे सदतीस तर प्रकारे एवढी रिक्तपदे आहेत आणि या पदांवर भरती होणार आहे तर अशी बरीच अशी माहिती त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे पुणेमध्ये तीनशे आणखी रिक्तपदे आहेत ज्यामध्ये सर्व अब कड या चारही संवर्गाची पदे आहेत तसेच नाशिकची काही आहेत काल परवा आपण पाहिलं होतं की सोलापूर महानगरपालिकेमध्ये जवळपास एक हजार एकशे पंचवीस एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्तपदे आहेत तर रिक्तपदांचा आढावा सुद्धा त्यांनी दिलेला आहे याची जी पी डी एफ ऑलरेडी आपल्या टेलिग्रामसुद्धा आपण अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता तर काल परवा सांगली मिरज कुपवड या महानगरपालिकेकरता एक हजार सातशे चौवेचाळीस पदे मंजूर करण्यात आलेले आहेत त्याचीसुद्धा जाहिरात तुम्हाला पाहावयास मिळणार आहे त्यासोबत मित्रांनो नांदेड महानगरपालिकेला एकशे नव्याण्णव ही म्हणजे जवळपास दोनशे अशी मिळून दोन्ही महानगरपालिकेची कालच्या कालच्या परवादीशच्या तारखेमध्ये जवळपास दोन हजारच्या जवळपास महानगरपालिकेची रिक्त पदे मंजूर करण्यात आलेली आहेत तर अशी सर्व मिळून महानगरपालिका आणि नगर परिषद या दोनही विभागातील चाळीस हजार पदांची भरती तुम्हाला लवकरात लवकर दिसणार आहे आणि याच्या ज्या ॲड आहेत त्या लवकरात लवकर येथीलच शंभर टक्के मी सांगू शकतो कारण की पंच्याहत्तर हजारची जी घोषणा झालेली आहे त्याच्या अनुषंगाने येत्या ऑगस्ट पर्यंत सरकारला निवडक किंवा प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून त्यांना नियुक्त्यासुद्धा द्याव्या लागणार आहेत कुठेतरी याची खुशखबर म्हणा किंवा एक आनंदाची बातमी पंच्याहत्तर वर्ष झाल्या कारणाने सर्व जनतेला देण्याचं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर ही होती महत्वाची अशी अपडेट जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा तुमचा जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या जागा जर तुम्हाला माहीत नसतील अवश्य कमेंट करा त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर भेटूयात्रिनो अशाच नवनवीन अपडेटेड व्हिडिओसोबत पहा तर आपलं आवडतं चॅनल धन्यवाद